रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये कार्तिक खा इनामदारांच्या घरातून पळून गेल्यामुळे दीपा ही सौंदर्याकडे येते आणि सौंदर्याला सर्व हकीकत सांगते दीपा म्हणते की कार्तिक खा दीपिका आणि कार्तिकी समोरून पोलिसांसमोर पळून गेला या वयात दीपिका आणि कार्तिकीचं खेळायचं वय असतं तेव्हा कार्तिक जर असा चोरासारखा त्यांच्यासमोरून पळून गेला तर त्यांच्यावर काय संस्कार होतील दीपा म्हणते त्यांच्या मनाला काय वाटत असन आणि याच विचाराने माझं डोकं उठलंय आई तेव्हा सौंदर्य म्हणते की दीपा तू काही विचार करू नकोस तू आता कुलदीपला भेटायला जाणार आहे तिकडे कार्तिक येणार आहे ना मी सुद्धा कन्व्हिन्स करण्यासाठी तिकडे येते तेव्हा दीपा म्हणते की नको आई तुम्ही जर तिकडे आलात तर सर्व घोटाळा होईल सौंदर्य म्हणते की मग तू बोलशील ना त्याच्यासोबत आणि करशील ना त्याला कन्व्हिन्स तेव्हा दीपा म्हणते की मला अजून एक भीती वाटते कार्तिक येईल ना तिथे इकडे कार्तिक हा पुढे पळत असतो तर ते दोन पोलीस कार्तिकचा पाठलाग करत कार्तिक मागे येत असतात तेवढ्यात कार्तिक त्यांना ते हुलकावणी देत एका मोटरसायकलच्या पाठीमागे लपतो तर ते पोलीस दुसरीकडे निघून जातात आणि कार्तिक तेथून पळत असताना समोरून इन्स्पेक्टर सावंत हे कार्तिकवरती बंदूक रोखतात तेव्हा कार्तिक तेथून पळू लागतो तर इन्स्पेक्टर म्हणतात की किती पळणार आहे शेवटी पकडलास ना आणि सावंत इन्स्पेक्टर कार्तिकला गोळी मारतात तेव्हा दीपाला लगेचच झोपेतून खडबडून जाग येते आणि तो दीपाचा एक भास असतो इकडे दुसऱ्या दिवशी दीपा सकाळी उठून विठोबा समोर येते आणि हात जोडत म्हणते की आज मी कार्तिकला भेटायला जाणार आहे तेव्हा कार्तिकने सरेंडर होण्यासाठी देवा तू त्याला बुद्धी दे दीपा म्हणते माझा कार्तिक निर्दोष आहे त्याला या प्रकरणातून बाहेर काढ तर कार्तिकी दीपाचे ते बोलणे ऐकत असते कार्तिकी विचार करते की आई बाबांना भेटायला चालली मला सुद्धा बाबांना भेटायचंय तेवढ्यात सौंदर्या पूजेचे ताट घेऊन तिथे दीपाला म्हणते की हे घे आणि तू देवळात जाते असे सर्वांना सांगायचं कारण पोलीस आपल्या मागावर आहे सौंदर्या म्हणते की दीपा मी सुद्धा तुझ्यासोबत येते वाटेत जर काही प्रॉब्लेम आला आणि काही गोष्टी आडव्या आल्या तर माझी तुला मदत होईल तेव्हा दीपा म्हणते ठीक आहे इकडे दीपा आणि सौंदर्या त्यांच्या कारसमोर येतात तेवढ्यात समोरून इन्स्पेक्टरची गाडी येते आणि इन्स्पेक्टर हे सौंदर्याकडे येतात तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की कार्तिक काल येऊन गेला तेव्हा दीपा म्हणते की हो तर इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही त्यांना सरेंडर व्हायला नाही सांगितलं का दीपा म्हणते सांगितलं ना बऱ्याचदा सांगितलं पण पोलीस त्यांच्यासमोर येताच ते पळून गेले असे म्हणत दीपा सर्व हकीकत इन्स्पेक्टरला सांगत असते तेवढ्यात पाठीमागून कार्तिकी कारच्या पाठीमागे येते आणि कारची ढिकी उघडून त्यामध्ये लपून बसते इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही कुठे चालले दीपा म्हणते की आम्ही देवाची पूजा करायला चाललो कार्तिक लवकरात लवकर सरेंडर व्हावा आणि या केसमधून बाहेर पडावा यासाठी आम्ही देवाची प्रार्थना करायला चाललोय तर इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे तर इकडे दीपा आणि सौंदर्य त्यांच्या कारमधून जात असतात तर पोलीस हे सौंदर्या आणि दीपा पाठोपाठच येत असतात तेव्हा सौंदर्या दीपाला म्हणते की दीपा आता तू एक काम कर आणि सौंदर्या लगेचच फोन करून सर्व मॅनेज करते सौंदर्य म्हणते की दीपा देवळात समोर आल्यानंतर तू गाडीतून उतरायचं आणि तुझे यासारखेच कपडे घातलेली दुसरी एक मुलगी एक गाडी शेजारी उभी असेल त्या गाडीत जाऊन बसायचं त्यानंतर तू त्या गाडीतून निघून जा इकडे रोहन कार्तिकला म्हणतोय की कार्तिक काका आपण का इकडे कुठे आलोय कार्तिक म्हणतो की काहीही बोलू नको तुला काहीच होणार नाहीये त्यानंतर इकडे सौंदर्याची गाडी एका ठिकाणी आडबाजूला येते तर सौंदर्या दीपाला तिथेच उभा असलेली दुसरी गाडीत बसण्यासाठी सांगते तेव्हा पटकन दीपा त्या गाडीत बसते तर इकडे कार्तिकीसुद्धा सौंदर्याच्या गाडीच्या ढिकीतून उतरून त्या दीपा बसलेल्या कारच्या ढिकीत जाऊन बसते तर दीपा ही तेथून निघून जाते तर पाठीमागून इन्स्पेक्टरची गाडी येते आणि पुन्हा सौंदर्याच्या गाडीचा पाठलाग करू लागते इकडे कुलदीपसुद्धा तिथे येऊन दीपाची वाट बघत असतो तेवढ्या दीपा तिच्या कारमधून तिथे येते आणि का कुलदीपकडे येते तर कार्तिकी सुद्धा डेकीतून बाहेर येऊन डिकीच्या पाठीमागे लपते इकडे कुलदीप हा दीपाला म्हणतो की दीपा कार्तिक कुठे दीपा म्हणते की येईल कार्तिक तर कार्तिक हा रोहनला घेऊन तिथेच लपलेला असतो त्यानंतर कार्तिक हा कुलदीप समोर येतो तेव्हा कुलदीप म्हणतो की कार्तिक रोहन कुठे कार्तिक म्हणतो की रोहन इथेच सुखरूप आहे पण काल तुम्हाला एक शब्द दिला होतास ना कुलदीप म्हणतो की दिला होता तेव्हा कार्तिक म्हणतो की मग मा तेच मला एका कागदावर लिहून घे की तू ही केस मागं घेतोय कुलदीप म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा कुलदीपला कार्तिक म्हणतो की कसा विश्वास ठेवू आता माझा कुणावरच विश्वास राहिला नाही अगदी माझ्या हक्काच्या माणसावरही असे कार्तिक दीपाकडे बघत बोलतो दीपा म्हणते कार्तिक अरे तर कार्तिक म्हणतो की बस मी साक्षीला मारलेलं नव्हतं आणि काही केलं नव्हतं तरी माझ्या अंगलट हे सर्व आलंय कार्तिक म्हणतो की कुलदीप तू माझ्यावर केस केली आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास तेव्हा मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू म्हणून तू मला लिहून दे तेवढ्या दीपा तिच्या बॅगमधून नोटपॅड आणि पेन काढून तो कुलदीपकडे देते तर कुलदीप म्हणतो की मी तुला लिहून देतो तोपर्यंत तरी रोहनला घेऊन ये कार्तिक म्हणतो नाही पेपर्स माझ्या हातात आल्याशिवाय मी रोहनला देणार नाही दीपा म्हणते कार्तिक तू असं काय करतोय त्यानंतर कुलदीप त्या पेपरवरती लिहून तो पेपर कार्तिक कडे देत म्हणतो की हे घे कार्तिक तुला जसे पाहिजे होते तसे लिहून दिलंय तर दीपा तू कागद घेत कार्तिकला म्हणते की कार्तिक तुला जसं पाहिजे तसंच ते लिहिलंय तेव्हा कार्तिक रोहनला रागाने हाक मारतो तर रोहन तिथे येतो तेव्हा कुलदीप हा रोहनला भेटतो तर तेवढ्यात पाठीमागून घाडगे वकील तिथे दीपाच्या हातातील ती चिठ्ठी घेतो आणि ती पेपर्स फाडून टाकतो आणि म्हणतो की दीपा तुम्ही खूप छान केलंय तेव्हा कार्तिक हा घाडगे वकिलाकडे बघतो आणि दीपाला म्हणतो की म्हणजे दीपा तू तर दीपा घाडगे वकिलाला म्हणते की काय बोलताय तुम्ही त्यानंतर घाडगे कार्तिकला म्हणतो की ॲडव्होकेट घाडगेची केस आहे ही आणि आता तू चांगलाच अडकलास घाडगे बोलला विषय संपला तर दीपा कुलदीपला म्हणते की भाऊजी हे सर्व काय आहे तर घाडगे वकील म्हणतात की धन्यवाद दीपा थँक्यू मिसेस दीपा तर लगेच घाडगे वकील इन्स्पेक्टरला बोलावतात तर दोन पोलीस येऊन कार्तिकला पकडतात आणि इन्स्पेक्टर सावंत हे कार्तिक समोर उभे असतात तर आता घाडगे वकिलांनी मोठी चाल खेळून दीपाला अडकवून कार्तिकला पोलिसांच्या ताब्यात दिलेले असते दीपा, दिले दीपा म्हणते की हे सर्व काय चाललंय तेव्हा गाडगे वकील म्हणतात की दीपा तुम्ही हे सर्व नवऱ्याला वाचवण्यासाठी केलं हे सांगा तुमच्या नवऱ्याला तेव्हा कार्तिकला मोठा धक्का बसलेला असतो तर दीपानेच आपल्याला पोलिसांकडून पकडून हे आता कार्तिकचा समज झालेला असतो दीपा रडत कुलदीपला म्हणते की तुम्ही मला शब्द दिला होता आणि तुम्ही माझी फसवणूक केली गाडगे म्हणतो फसवणूक नाही तुम्हाला वाचवलंय कार्तिकने अजून गुन्हे करण्यापासून वाचवलंय कुलदीप म्हणतो दीपा विसरली का अगं आपला कार्तिकला पकडण्याचा हा प्लान होता तेव्हा दीपा म्हणते कसला प्लान तुम्ही खोटं बोलू नका कुलदीप भाऊजी तर लगेचच कुलदीप म्हणतो की छान प्लान केला दीपा तू आणि इन्स्पेक्टरला कार्तिकला घेऊन जाण्यासाठी सांगतात तेव्हा इन्स्पेक्टर कार्तिकला गाडीकडे नेत असताना पळतच कार्तिकी ही बाबा असे म्हणत कार्तिककडे येते आणि कार्तिक हा कार्तिकीला बघताच कार्तिकच्या डोळ्यातून पाणी येते तर कार्तिकी बाबा तुम्ही कुठेच जाणार नाही असे म्हणते तर दीपा कार्तिकीला ओढत असते तर कार्तिक हा गाडीत बसून कार्तिकला घेऊन जातात तर कार्तिकी ही कार्तिकच्या गाडीमागे पळत असते तर कार्तिक हा कार्तिकीला बघून रडत असतो तर अखेर पळत असताना कार्तिकी ही खाली पडते आणि दीपा कार्तिकीला धरते तर कार्तिकी बेशुद्ध झालेली असते त्यानंतर कोर्टात कार्तिकची सुनावणी सुरू होते आणि कार्तिकला यज हे चौदा वर्षाची शिक्षा सुनावतात त्यानंतर शिक्षेसाठी कार्तिकला घेऊन जात असताना दीपा कार्तिकला थांबवते तर कार्तिक दीपाकडे बघतही नसतो तर दीपा ही कार्तिकच्या गाडीमागे कार्तिक असे हाक मारत पळू लागते पण कार्तिक आता शिक्षा भोगण्यासाठी जाऊ लागतो तर सौंदर्या फक्त बघतच राहते तेव्हा आता दीपाच्या एका चुकीमुळे कार्तिकला चौदा वर्षाचा वनवास भोगायला लावून आता कार्तिक कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा